आणि ते सहन करणारं इलेक्शन कमिशन सुद्धा भारतामध्ये नाही आहे, म्हणून भारताची निवडणूक पद्धती जगामध्ये आदर्श समजली जाते. की जर निवडून आलेलं मार्जिन हे रिजेक्टेड होटपेक्षा जास्त असेल तर रिजेक्टेड होटची खात्री केली जाते. या केसमध्ये 111 रिजेक्टेड होट्स होती. त्यांचं एक स्वतःचं समीकरण आहे. या समीकरणातून कधीतरी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य लोकांना हे कळलं पाहिजे की ज्या वेळेला एखादं EVM मतमोजणीच्या केंद्रामध्ये आणलं जातं त्यावेळेला त्याचं सील इंटॅक्ट आहे की नाही याची खात्री करून दिली जाते. ते उघडल्यानंतर आणि त्याच्यामधली मतमोजणी केल्यानंतर तिथं जे मतमोजणी प्रतिनिधी असतात प्रत्येक राजकीय पक्षाचे त्यांची प्रत्येक मोजणीच्या वेळेला सही घेतली जाते. आणि त्याच्यामुळे ही एवढी ट्रान्सपरंट पद्धत आहे की लोकांची दिशाभूल का करता. तुमचा संपूर्ण कटकारस्थान हे देशातील एकंदर असलेलं देशाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय मोदी साहेबांचा पराभव करण्यासाठी जे कटकारस्थान केलेलं होतं ते जनतेने उद्ध्वस्त केलेलं आहे. तुष्टीकरणाचं राजकारण करून झालं, याच्यापुढे तुष्टीकरण जमणार नाही. कारण तुष्टीकरणासाठी तुम्ही जे जे गैरसमज करून दिले त्याच्यातून आज ना उद्या लोक बाहेर पडतीलच, आणि तो ह्या देशाचा इतिहास आहे. आणि म्हणून आपल्याला समजत नाहीत त्या गोष्टीवर काहीही बोलायचं. जणू काही कीर्तिकरांच्या इलेक्शनवर इव्हन मस्क बोलले असं भासवायचं. कुठली पद्धत आहे, किती हास्यास्पद आहे. अहो कोस्टारिकामध्ये इलेक्शनच्या वेळेला जे EVMs वापरले त्यांच्या कंपनीने दिलगिरी व्यक्त केलेली होती की आमचे EVMs डिफेक्टिव्ह आहेत. तसे मॅन्युफॅक्चरर्स भारतामध्ये नसतात आणि ते सहन करणारं इलेक्शन कमिशनसुद्धा भारतामध्ये नाही आहे, म्हणून भारताची निवडणूक पद्धती जगामध्ये आदर्श समजली जाते. अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 8-8 दिवस वेगवेगळं जे घडतं ते तिथं एक उदाहरण आहे की आपण एवढं जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने इलेक्शन्स कंडक्ट करते. आणि म्हणून उगाच काहीतरी सांगायचं, कालपर्यंत सांगायचं की कोणाच्या हातात मोबाईल होता म्हणून EVM हॅक होऊ शकतं, लगेच इलेक्शनचा कमिशनचं हे आल्यानंतर दुसरी पत्रकार परिषद घ्यायची आणि त्याच्यामध्ये म्हणायचे की आमच्याकडे काउंटिंगचं हे आहे, तर प्रत्येक काउंटिंगच्या स्लिपवर तुमच्या काउंटिंग एजंटची सही आहे की नाही, आणि ती सही असेल तर पुन्हा त्याला एक त्याची प्रतिसाद दिली जाते, घ्या त्याची व्यवस्थित मोजणी करा. काय असते की नियम असा असतो की जर निवडून आलेलं मार्जिन हे रिजेक्टेड होटपेक्षा जास्त असेल तर रिजेक्टेड होटची खात्री केली जाते. या केसमध्ये 111 रिजेक्टेड होट्स होती आणि त्याच्यामुळे ती 111 रिजेक्टेड होट्स याची खात्री त्यांच्या प्रतिनिधीच्या समक्ष पुन्हा करून दिलेली आहे. आणि म्हणून आपण कुठल्या तरी भ्रमात राहायचं, कोर्टात जायचं, खुशाल जा कोर्टामध्ये. लोकांच्या मनामध्ये भ्रम का निर्माण करता. तुमचे सुद्धा एक आमदार हे आपल्या अंगरक्षकांसाठी मतमोजणी केंद्रात त्या गेलेले होते ना, त्यांच्यावर खटला दाखल झालाय की नाही हे लोकांना सांगा. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला सुद्धा ही कल्पना आहे की लोकांमध्ये उत्सुकता असते की काय रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला असे मेसेजेस बाहेर जाण्यासाठी बऱ्याच वेळेला वृत्त बाहेर येतात. हे मेसेज कसे येतात, कारण आतमध्ये प्रतिनिधी असतात, सर्व असतात आणि ते आपापल्या लोकांना कळवत असतात की असं असं अमुक लीडिंग आहे, अमुक लीडिंग आहे. त्याचा अर्थ कुठे EVM हॅक होतं किंवा त्याचा परिणाम इलेक्शनवर होतो असं बिलकुल नाही. एकमताने निवडून आला तरी तो आला आणि एकमताने पडला तरी तो पडला. मनाची आधी तयारी ठेवा. 13 जागी आमच्यासाठी झुंज दिलीत ना, 7 जागी पराभूत झाला. लोकांना सांगितलं का आम्ही 7 जागी पराभूत झालो शिंदेंकडून, म्हणून का नाही सांगितलं. मुंबईमध्ये आमचा आधार हल्लेला आहे. आम्ही केवळ तुष्टीकरणाची राजकारण केलं आणि त्याच्यामुळे तिथं आम्हाला थोड्या मतांनी विजय मिळालेला आहे. लोकांना का सांगत नाही, उघडपणे सांगा की आम्ही ह्या लोकांचं तुष्टीकरण केलं आणि नंतर मुंबईच्या जनतेसमोर जा, कोण तुम्हाला मतदान करतो बघूया. सगळंच सोडायचं, बाळासाहेबांचे विचार सोडायचे आणि त्याच्याचबरोबर थोडी तरी जनमताची लाज तरी बाळगा. कोणाची मतं घेतली तुम्ही, कशी ती मतं घेतली याचा खुलासा मुंबईच्या जनतेसमोर आलाच पाहिजे. आणि मग जर तुम्ही अशा प्रकारे हरला असाल, 13 तुम्ही आमच्याविरुद्ध लढला ना, 7 सांगत होतो ना आमच्या सगळ्या आमदारांना पराभूत करणार,
का त्या त्या आमदारांना त्यांच्या ह्याच्यामध्ये लीड मिळालं? काही इश्यूज 100% आहेत. इथं आरक्षणाचा इश्यू झाला महाराष्ट्रामध्ये, हा सगळ्यांना माहिती आहे. कांद्याचा इश्यू झाला, सर्वांना माहिती आहे. आम्ही शेवटच्या कॅबिनेटमध्ये सोयाबीन आणि धानला मदत करण्याचं जाहीर केलेलं होतं, परंतु आचारसंहिता लगेच अंमलबजावणी झाली, आम्हाला त्याची अंमलबजावणी करता आली नाही. आम्ही ही अंमलबजावणी केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की आपल्या मागे ठामपणे उभं राहणारं हेच सरकार आहे. त्याच्यामुळे इश्यूवर बोला, नेहमी काहीतरी खोटं बोलत राहायचं, लोकांच्या मनात कन्फ्युजन करत राहायचं, केंद्रामधलं सरकार पडणार, पाडण्याची तुमची कॅपॅसिटी आहे? 9 खासदार फक्त तुमच्याकडे. काय बोलताय, कसं बोलताय, कोणाबद्दल बोलताय, थोडी तरी जाण ठेवा ना. तुमचं वय काय, बोलण्याचं वय तरी आहे का? उगाच कन्फ्युजन क्रिएट करायचं. यांना माहिती आहे की तृष्टीकरण केल्यानंतर सुद्धा मोदी साहेब निवडून आले हे ज्यावेळेला भारतातल्या जनतेला समजेल आणि 70-80% लोक तुमच्या विरोधात जाणार आहेत. लोकांनाही माहिती नाही आणि ते माहिती पडू नये म्हणून तुम्ही लोकांच्या मनामध्ये निव्वळ संभ्रम निर्माण करणार आहे. केंद्र सरकार पाडण्याएवढं बहुमत तुमच्याकडे आहे? बिलकुल नाही आहे. मग कसं पाडणार? काहीही बोलत राहायचं, सातत्याने खोटं काहीतरी बोलत राहायचं आणि संभ्रम निर्माण करायचं. कुठेतरी थांबवा, तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत ना, आता तरी विकास कामांवर या. आणि विकास कामं किती केले ती सांगा तुमच्या काळामध्ये, आणि आम्ही सांगू जनतेला आम्ही किती विकास कामं केली. आणि म्हणून हा जो संभ्रम निर्माण केला आहे याला महाराष्ट्रातल्या जनतेने बळी पडू नये, एवढंच माझं सांगणं आहे.